धूळ, वातावरणातील बदल, जास्त स्ट्रॉंग स्मेल जसं सेंट्स, परफ्युम्स, फोडणीचा वास, यांनी ज्यांना सर्दी, शिंका, डोळे लाल होणे, जळजळ होणे किंवा खोकल्याचे अटॅक्स कशामध्ये कसतरी होणं, तर याच्यामध्ये जे आहे प्रायमरीली आतून ज्यांना एक ॲलर्जीच्या पेशी वाढत असतात त्या एका लेवलच्या वरती वाढल्या मास सेल्स होऊन त्या जास्त हायपरसेन्सिटिव्ह झाल्या की मग या गोष्टींनी त्यांना चालना मिळायला सुरुवात होते. तर जसं बाळ जन्माला येतं आणि जसं ते वाढायला लागतं तसं अंथरूण पांघरूणमधलीच धुळीतले कीटाणू म्हणून असतात गाद्यामध्ये, सोफ्यामध्ये, पडद्यामध्ये, कुशन्समध्ये. पराकण जे आहे ते कितीतरी किलोमीटर उडून येत असतात. कुत्र्या मांजराच्या अंगावरची लव जे असते, कबुतराचे पंख, त्या पंखामध्ये परत धुळीतले कीटाणू त्याच्यावरती जगत असतात. तर अशा काही गोष्टी असतात की ज्या आपल्या डोळ्याला दिसत नाहीत आणि त्याच्याने हळूहळू एकाचे दोन, दोनाचे चार, चाराचे सहा असं सेन्सिटिव्हिटी तयार होत असते. ती नाकातून, डोळ्यातून जाऊ शकतात, इवन कातडीतूनसुद्धा. कधी आपण ऐकलं असेल एखादा माणूस काँग्रेस गवतातून गेला तर अख्खा सुचतो, तर ती आपल्या कातडीतूनसुद्धा पेनिट्रेट करू शकतात, तिथून ॲलर्जीच्या पेशींना चालना मिळते आणि मग काही जणांमध्ये खाद्यपदार्थांनीसुद्धा चालना मिळते. तेव्हा ही जी काही खाद्यपदार्थ असतील, त्याला आपण तेलकट म्हणतो किंवा आंबट वगैरे, आणि ही हवामानातील बदल, धूळ, ही फक्त ट्रिगर असतात. प्रायमरीली जी आतून ॲलर्जन्समुळे जी ॲलर्जी वाढत असते त्याच्यामुळे ज्यांनाही मास सेल्स जास्त सेन्सिटिव्ह आणि मग त्या आपल्या अवयवातील एखाद्या पेशंटप्रमाणे त्याचा ट्रिगर हा प्रत्येकाचा वेगवेगळा असतो. त्यामुळं प्रॉपर पद्धतीने जर मुळापासून याला बरं करायचं असेल तर अचूक पद्धतीच्या काही निवडून सिलेक्टिव्ह ॲलर्जन टेस्टिंग म्हणून असतात ज्या स्टँडर्डाईज, आणि त्या झाल्यानंतर त्याच्यावरती जर आपण काही सिम्पल प्रिकॉशन्स घ्यायला सुरुवात केली, काळजी घ्यायला सुरुवात केली आणि जे नाहीच टाळू शकत जसं हे धुळीतले कीटाणू, डस्ट माईट्स आपल्या गाद्यामध्ये, सोफ्यामध्ये, पडद्यामध्ये असतात, तर त्याच्यावरती आपल्याला अँटीबॉडीज तयार करता येतात. त्याला ॲलर्जी वॅक्सिन्स, डिसेन्सिटायझेशन किंवा ॲलर्जन इम्युनोथेरपी म्हणतात, की जी लॉंग टर्ममध्ये आपल्याला कायमचाच फायदा होऊ शकतो.